मिळेल ना आई पटकन. नाव काय म्हणालात? उषा राणे. हा, एक एक किलोचे दोन पाकिट. हो नक्की मिळेल. ठीक आहे. अगं ईशा, म्हणता म्हणता पेपर भरला ऑर्डर्स नाही. अहो निमकर, तुम्ही न सांगता कुठे गेला होतात? अगं इथं जवळच गेलो होतो, काम होतं माझं जरा. नेहमीच आहे तुमचं, न सांगताच जाता कुठेतरी. आता या ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या? होतील, जमेल. काल जमवलं ना, आजही जमेल. आणि पुष्पा, तू आता हे सगळं मला एकटीला कसं जमेल असं विचारायचं नाही, कारण तू आता लघु उद्योजिका होणार आहेस. वाव, उद्योजिका? सही आई. डोंबन, कसली उद्योजिका? आता या सगळ्या ऑर्डर्स पूर्ण कराव्या लागतील. पदर खोचून चला कामाला. तुम्ही हातात काय आणलंय? काय नाही, हे माझ्या कामाचं आहे थोडं. बघू काय. पुष्पा, तू आता नवीन व्यवसाय सुरू करतेस ना, त्याचा हा शुभारंभ. वाव, काय आहे? बघ बघ. हो काय आहे? येथे दिवाळीचे फराळ बनवून मिळेल. पुष्पा निमकर खूप भारी आहे. हो काय आहे निमकर? अरे काय म्हणजे काय? आता तुझ्याकडे फराळासाठी एवढे ग्राहक येणार, मग तुझ्या नावाची पाठी नको. काहीतरी तुमचं नेमकं. हे नाही आई, बाबांचं बरोबर आहे. म्हणजे बघ ना, आता लोक विचारतील की उत्कृष्ट चकल्या बनवणाऱ्या पुष्पा निमकर कुठे राहतात, तर लोक त्या पाठीकडे बोट दाखवतील. पुष्पा हा, या बाहेर बघ. थँक्यू हा निमकर. काय आलेच बाबा, सॉलिड आहे. एक मिनिट. सेल्फी काढूया आपण याच्यावर. बाबा स्माईल. हे बघ. वा, सोन्या, सोन्या, सोन्या. अरे सोन्या, हे काय चाललंय? काय झालंय? तेच विचारतीये. मी सोडून घरातल्या सगळ्यांना माहितीये, स्पेशली त्या मॉम इन लॉला, पण मला माहित नाहीये काहीच. सोन्या, तू कशाबद्दल बोलतेस मला खरंच कळत नाहीये. ऑफिस मध्ये काय झालं? ऑफिस मध्ये? हो, ऑफिस मध्ये तुझं कौतुक झालं, राईट? ते का झालं हे मला कळेल का? ओ, कॅलेंडर. कॅलेंडर? हा, म्हणजे काय झालं की तुझं बरोबरच होतं सोन्या, एकदम चीप डिझाईन होतं त्या कॅलेंडरचं, पण समहाव लोकांच्या टेस्टचं ना आजकाल काही सांगताच येत नाही सोन्या. आपल्या राजनंदिनी कॅलेंडरचा तुफान खप झालाय. व्हॉट, रिअली? येस सोन्या. म्हणजे तू सिलेक्ट केलेल्या कॅलेंडरमुळे आपल्या कंपनीला फायदा झालाय? नेहमीपेक्षा जास्त प्रॉफिट झालाय. जयदीप, जयदीप, आय एम सो हॅपी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. रिअली सोन्या? ऑफकोर्स, ऑफकोर्स जयदीप, मला तुझं हेच तर सक्सेस बघायचं होतं. आता तर तुझ्या यशाची फक्त सुरुवात आहे. माझं स्वप्न खूप मोठं आहे जयदीप. काय आहे तुझं स्वप्न सोन्या? सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा चेअरमन विक्रांत सरंजामे. नाही, जयदीप सरंजामेला झालेलं बघायचंय, हे आहे माझं स्वप्न. खरंच जयदीप, खरंच. आता गेलं ना ते कुरिअर अमेरिकेला. अगं पण असं कसं? जयदीप सरांनी जो पत्ता लिहून दिला होता तोच तर मी तुला वाचून दाखवला. तू त्याच्यावरती युके लिहिलं होतस का युएस? युकेच होत. नाही ना ईशा, तू मला युएस सांगितलेलंस. हा, ए नाही ग,
अगं हो, आणि आता तसंही ते चकल्यांचं पार्सल ना कुठेही जाईल पण सरांपर्यंत नाही पोहोचणार. व्हेरी सॅड, व्हेरी सॅड. म्हणजे इतकी मेहनत करून सुद्धा हा गोंधळ झालाच. म्हणजे खरंच आता चकल्या लंडनला सरांपर्यंत नाही पोहोचणार आहेत? पोहोचणार. काय म्हणजे? अगं खरंच आम्ही दोघे मजा करत होतो तुझी. शी यार, कसले दुष्ट आहात तुम्ही. तुम्हाला कॅलेंडर इतका आवडला आहे साहेब? अर्थात आहेच मुळे आवडण्यासारखं. जयदीप, या सरंजाम्यांच्या घराण्यात मी जेव्हा लग्न करून आले ना, तेव्हा इथले रीतिरिवाज, रूढी, परंपरा सगळं जपलंय मी. आता कॅलेंडरच्या माध्यमातून तूही तेच करतोयस हे बघून आनंद झाला. थँक्यू आई साहेब. कंपनीला यातून प्रॉफिट झालाय असं कळलं? हो. चांगलंय. तुझं हे यश बघायला आज विक्रांत इथे हवे होते, नाही का? हो ना आई साहेब. दादा इथे असताना तर त्याला खूप आनंद झाला असता. मंदा, मंदा आले आई साहेब. तुझं तोंड गोड करते. या. असाच यशस्वी होत राहा. येतो आई साहेब. मंदा, माझा मुलगा मार्गी लागला यापेक्षा दुसरी गोड बातमी असूच शकत नाही माझ्यासाठी. घे. खरंय आई साहेब. ही ईशा कोण मुलगी आहे एकदा बघायला हवं. विक्रांत सुद्धा तिच्याबद्दल खूप चांगलं बोलले होते आणि आजच्या जयदीपच्या पहिल्या यशात सुद्धा तिचा हातभार आहे. तिला भेटायला हवं मंदा. पण कसं भेटणार? ऑफिसमध्ये जाणार का? इधर या. हॅलो विलास. चला पुष्पा, पूजेचं सामान घ्या सगळं. हो आंटी. हो हां. पुष्पा अग, काय शोधतेस का तू? काही हरवलंय का काही? अहो, लक्ष्मी पूजनासाठी एखादा दागिना मिळतोय का बघतीये, एखादी चेन, एखादं कानातलं. पुष्पा अगं, मागे तूच मला एकदा म्हणाली होतीस ना की देव काही आपल्याला मागत नाही, आपल्याला झेपेल तेवढं करायचं. मग आता तरी लक्ष्मी कशी मागेल तुझ्याकडे दागिना? हो मान्य आहे, पण मला वाटतं वेडीला एखादा दागिना असावा पूजनाला. बघ ना, सरंजामी आपल्या घरी यायला लागल्यापासून आपल्या आयुष्यात कशा सगळ्यात चांगल्या गोष्टी घडायला लागल्या. ईशाला नोकरी मिळाली, माझं गेलेलं दुकान परत मिळालं, ईशाचं नको त्या घरात होणारं लग्न रद्द झालं, आणि आता तर आईच्या नावाची पार्टी पण लागली घराबाहेर. काय तर मग आणखीन काय पाहिजे? आणि दागिन्याचं काय ग? दागिना येईल आता नाही तर पुढच्या वर्षी येईल, नाही काय ग? मग काय बोलले. अहो चला पूजा लवकर सुरू करा, किती हळूहळू करताय. ईशा, आज लक्ष्मी पूजन आहे. कडक लक्ष्मी बघितलीस का? तुम्ही बाप लेक ना. या. अरे लाह्या बत्तासे नवेद्याचं काय असेल तर द्या,
ओ आंटी आओ किती घाई करताय. अरे मुहूर्ताची वेळ झाली आता काय. हो आले ना. बाबा पाणी घ्या. अरे तुम्ही आज आमची ही पूजा होणं खरंच महत्वाचं होतं. अर्थात होऊ दे तुमचं. तू नेहमी इथे येतेस? नाही हो, पहिल्यांदाच आलो आज आम्ही इथे. अरे तुम्ही म्हणजे कर्जतच्या देवळात भेट झाली होती त्याच ना आपण? हो पण तेव्हा फक्त भेट झाली होती, ओळख नाही. या आई साहेब, विक्रांत सरांच्या आई साहेब, मिसेस सरंजामी. भाई हो का? या ना, या 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 ना, या या बसा. आई मी पाणी आणते. काय घेणार तुम्ही? जाऊ दे, मी काही विचारतच नाही. हो पुष्पा, आल्याचा छान चहा करस त्यांच्यासाठी. हो चहाच काय, फक्त फराळ पण आणते. ईशा फराळ पण आण. नाही नको, खरंच नको. अहो असं कसं, पहिल्यांदा घरी आला आहात आणि लक्ष्मी पूजन पण आहे, असं खाल्ल्याशिवाय कसं सोडीन मी. हा घ्या ना पाणी. घ्या पाणी. अहो घ्या, उकळलेलं पाणी आहे. भेंडी नको. फराळ खाऊन जायचं हा सगळ्यांनी. नाही बरोबर आहे तुमचं, पण खरंच नको. मी आज आले ते हिचं कौतुक करण्यासाठी. ईशा इकडे. मला विक्रांतच्या ऑफिस मधली खूप माहिती नसली तरी काही काही गोष्टी माझ्या कानावर येतात आणि महत्वाच्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतातच. हसस तुझं नाव माझ्या कानावर आलं. ईशा, तुझ्यामुळे ऑफिसमध्ये चांगले बदल घडून आल्याचं कळलं. हो कुठलं काय, हो पहिलीच नोकरी आहे तिची. लहान आहे आमची ईशा, अनुभवानं आणि वयानं दोन्ही लहान आहे. अहो प्रत्येक जणच कधी ना कधी नवीन असतो, पण नवीन असूनही हिने काही गोष्टी चांगल्या केल्या. जयदीपला कॅलेंडरच्या वेगळ्या डिझाईनची कल्पना तूच दिलीस ना, त्यामुळे त्याला खूप यश मिळालं. आणि जयदीपला यश मिळालं याचा मला खूप आनंद आहे. म्हणून तुझ्यासाठी एक छोटी भेट आणली मी. मंदा, गिफ्ट
खूप महागडा आहे हो. मी घेतलंय तुझ्यासाठी सर. जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा मी हे गिफ्ट नक्की घेईन. हा हार इथेच असेल. तुला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तो तू घे. अग संकोच बाळगू नकोस घे. पण तुझ्यामुळे मला जे समाधान मिळालंय ना त्यापुढे ही भेट अगदी छोटीशी आहे ग. अवय साहेब तुम्ही स्वतः इथे येऊन हिचं एवढं कौतुक केलं हेच आमच्यासाठी खूप आहे. बस एवढं पुरेसं आहे आम्हाला. पण माझ्यासाठी तेवढं पुरेसं नाहीये. ईशा घे असं समज तुझ्या आईनीच तुझ्यासाठी दिवाळीची भेट आणली. आता तरी बसाच गोड देते काहीतरी. ईशाजी आई वाईट वाटून घेऊ नका. पण आता निघते. आमच्या घरचंही लक्ष्मीपूजन राहिलंय अजून आणि मी गेल्याशिवाय ते काही होणार नाही. आज निघते परत येईन कधीतरी. नक्की या परत. हो तुम्हाला भेटून आनंद वाटला. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येते. ईशा मला त्यांना सोडून ये खाली. नाही नाही नको. कोणी येऊ नका सोडायला. आणि तसंही तुमचं लक्ष्मीपूजन चालू होतं आणि मी अचानक आले तेव्हा ते आधी पूर्ण करा. ते जास्त महत्वाचं आहे. सोबत हा आहे ना. येतो. चल विलास. नमस्ते. शुभ दीपावली. काय कसं काय? ठीक आहे. आज सरंजामे साहेब दिसत नाहीत. या त्यांची आई का? नमस्ते. आम्ही निमकरांचे शेजारी म्हणजे मी टिल्लू आणि ही माझी बहीण रंजना मोरे. आज काय मागणी घालायचा कार्यक्रम होता का? गंमत करतायत ते. काय माझे जुने मित्र आहेत ना एकदम. आई साहेब तुम्ही पुढे व्हा मी आलोच. लगेच आलो. हा ले फटाका वाजवायची हौस आहे का? ओ काय करताय? सोडा माझ्या दादाला. सोडा म्हणजे? हजाराची माळा लावून पाठी मागा. रस्त्यावर हिंडवीन. जास्त आवाज नाही पाहिजे. फालतू माणूस ग. त्याच्या नादाला खोड लागणार. काय बोलला? जास्त आवाज नाही पाहिजे. एक शब्द जरी विक्रांत सरांच्या विरोधात बोललास ना गाठ माझी शेर. लक्षात ठेव. सांगा जरा नीट समजावून. खरंच सरंजामेंची आणि आपली देवानं कशी काय गाठ घालून दिली आहे काही कळत नाही. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हिऱ्यांचा हार हातात आला. सुंदर नाही? ह्या मोठ्या लोकांचं कौतुक म्हणजे एकदम हिऱ्यांचा हारच नाही का ग? आदलं बदलं त्यांच्याकडे काही नसतच. तुमच्या एक लक्षात आलं का? मगाशीच तुम्ही म्हणालात की एक दागिना सुद्धा येईल. लक्ष्मीने तुमचं ऐकलं बर का? आला दागिना, तो सुद्धा हिऱ्याचा. खरं आहे ग.
चल देवीला नमस्कार करूया. हा हार सेम टू सेम सरांनी दिलेल्या हारासारखा आहे. कसं काय?